लालपोतू कलेक्शन रिटेल आणि होलसेल कापड दुकान आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मेन्सवेअर चिल्ड्रन वेअर सुटिंग शर्टिंग फैन्सी साड्या आणि ड्रेस मटेरियलचं भव्य दालन लग्न बस्त्याची खास व्यवस्था ठिकाण मेन रोड संगमनेर संपर्क 94-221-77-081। संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरामधील माय मार्ट सुपर शॉपी चोरट्यांनी फोडली आहे। यामध्ये अज्ञात चोरट्यांनी 2.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय। पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर ही चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे। नाशिक पुणे महामार्गालगत असणारी ही सुपर शॉपी चोरट्यांनी फोडली आहे। 18 सप्टेंबरला राजेंद्र प्रभाकर भोर नावाच्या तरुणाने ही सुपर शॉपी सुरू केली आणि त्यानंतर आता ही चोरी झाली आहे। यामध्ये चोरट्यांनी तेलाचे डबे एलईडी बल्ब एलईडी टीव्ही कोलगेट परफ्यूम अशा विविध वस्तू आणि मोठ्या प्रमाणावर किराणा माल लंपास केलाय। तर विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेराची हार्ड डिस्क देखील चोरट्यांनी चोरून नेली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुपर शॉपीच्या मागच्या बाजूचा पत्रा तोडून चोरट्यांनीही 2.5 लाखांची जबरी चोरी केली। त्यामुळे ह्या चोरांना शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झालंय। काल रात्री अचानक या ठिकाणी एक विपरीत असा प्रकार घडला। माझ्या नेमकी मायमार्टमध्ये या ठिकाणी अज्ञात काही लोकांनी चोरी केली, तर त्यामध्ये माझं बरंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे। चोरी म्हणजे ही छोटी किरकोळ चोरी नाही, ही फार मोठी चोरी झालेली आहे। कारण की माझ्या याच्यामध्ये एक लॅपटॉप एक कॉम्प्युटर टीव्ही एलईडी टीव्ही काही इलेक्ट्रॉनिक्सच्या मोठमोठ्या वस्तू बल्ब असतील त्याच्यामध्ये टॉर्च वगैरे अशा मोठ्या वस्तू गेलेल्या आहेत। तर काही किराणा मालसुद्धा भरपूर चोरी केलेला आहे त्यांनी जवळजवळ। आणि काय कॅश पण होती माझी काउंटरला कॅश काउंटरला। तर असं सगळं जर पकडता माझे जवळजवळ 2.5 ते 3 लाख जवळजवळ नुकसान झालेली या ठिकाणी। तर मी या ठिकाणी असं एक प्रशासनाला विनंती करेन का प्रशासनाने याच्यावरती अतिशय एक व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं नियंत्रण याच्यावरती आणलं पाहिजे, चोरीला आळा घातला पाहिजे कुठेतरी। या ठिकाणी घारगाव पोलीस स्टेशनसुद्धा जवळ असताना देखील या ठिकाणी असा प्रकार घडतो आहे, हेसुद्धा बारकाईने थोडंसं लक्ष घालण्याची गोष्ट आहे। तर हे व्यापारी वर्गाला कुठेतरी दिलासा देण्यासाठी हे बारकाईने जरा पाहणे गरजेचे आहे। पोलीस स्टेशन भरपूर हाकेच्या अंतरावर आहे। पोलीस स्टेशनच्या जवळ आमचे आता माझं मोटर वगैरे असते नदीला, ती सुद्धा बऱ्याच वेळा चोरीला गेलेली आहे। तर ते पोलीस स्टेशनच्या आवारातच असं घडतं आहे। तर मग बाकीच्या लोकांनी व्यापारी वर्गाने याच्याकडं काय करायचं, नेमकं कोणाकडं दाद मागायची, हा एक खूप मोठा प्रश्न आहे या ठिकाणी। किती मुद्देमाल गेला? मुद्देमाल तर आता फार भरपूर गेलेला आहे। मी एक तरी माझी छोटी एक कच्ची यादी केलेली, ते अजून बारीक काही पाहणे बाकी आहे माझे। ठळक वस्तू त्यामध्ये एक लॅपटॉप गेलेला आहे, एक कॉम्प्युटर पी सी गेलेला आहे, त्याच्यामध्ये त्याचे थर्मल प्रिंटर असेल ते बारकोड प्रिंटर आहे ते गेलेले आहे, एलईडी टी व्ही गेलेला आहे स्क्रीनचा, हार्ड डिस्क नेलेली डी व्ही आर नेलेले आहे, परत तेलाचे डबे वगैरे नेलेले, तेलाचे डबे 10-15 डबे नेलेले आहेत, 5 लिटरचे नेले 15 लिटरचे नेलेले आहेत, असे पाऊच वगैरे ते नेलेले आहेत, मोठाले बल्ब नेलेले लाईटचे ट्यूब नेलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल भरपूर नेलेले, परत काही अजून किरकोळ परफ्यूमसुद्धा नेलेले आहेत। परफ्यूम छोटे असे मोठे मोठे परफ्यूम होते, वाईल्ड स्टोन फॉग वगैरे ते बाईकले परफ्यूम नेलेले आहेत, कोलगेटसुद्धा नेलेले आहेत। अशा असे एक कोणीतरी एक पाळत ठेवून म्हणा किंवा एक दरोड्यासारखाच प्रकार हा घडलेला आहे। आणि पत्रा उचकलेला आहे, दरवाजा तोडलेला आहे तिथून पाठीमागून, तिथून आतमध्ये येऊन त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे। बाबासाहेब कडूसह नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव।